खोटी आश्वासने देऊन फसवणाऱ्या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ वडवळ, कुरुल, कोरवली या ठिकाणी श्री सिद्धेश्वर परिवाराच्या वतीने सभा घेण्यात आली. या सभेत काडादी बोलत होते. यावेळी संचालक प्रमोद बिराजदार, सुरेश झळकी, विद्यासागर मुळगे, महादेव जम्मा, शिवशंकर बिराजदार, राजशेखर पाटील, माजी संचालक सुभाष पाटील, कामगार नेते अशोक बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. काडादी म्हणाले, गेल्या 10 वर्षात भाजप सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवत आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून हजारो सभासद शेतकरी कामगार यांच्या घरावर नांगर फिरवण्याचे काम या सरकारने केलेले आहे. हजारो सभासद शेतकरी कामगारांचे रोजीरोटीवर गदा आणणाऱ्या भाजप सरकारला या निवडणुकीत हद्दपार करून काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून द्या, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याशिवाय कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, जलतज्ज्ञ प्रफुल्ल कदम, संचालक शिवानंद पाटील, मोहोळ शिवसेना प्रमुख अशोक भोसले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय क्षीरसागर यांनी आपल्या भाषणातून नाकर्त्या भाजप सरकारचा निषेध करीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी वडवळ गावचे श्रीकांत शिवपूजे, सुरेश शिवपूजे, शिवकुमार शिवपूजे, कुरुलगावचे शिवसेना उपतालुका प्रमुख विनोद आंबरे, कुरुलगावचे बाबूराव पाटील, जे डी पाटील, लक्ष्मण भालेराव, डॉक्टर गोरे, प्रकाश आमरे, सुभाष शिंदे, कोरवलीचे सिद्धाराम ममाणे, रंगसिद्ध धसाडे, शंकर अलकुंडे, संतोष राजमाणे, संजय तीर्थे, सुरेश वाले यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. वैयक्तिक स्वरूपामध्ये जो त्रास दिला मी समजू शकतो, परंतु संस्थात्मक ज्या संस्थेला त्रास देतात त्याच्यावर राहणाऱ्या हजारो लाखो कुटुंबावरती कशा पद्धतीने त्रास होऊ शकतो याचा थोडाही विचार या मंडळींनी केला नाही. ज्या मंडळींनी चुकीची माहिती दिली त्या माध्यमातून फडणवीस यांनी खरं म्हणलं तर विचार करायला पाहिजे होता की आपण व्यक्तिगत अशा पद्धतीच्या कुठला निर्णय घेत नाहीये, आपण संस्थेवरती हा निर्णय घेतोय आणि संस्था जर डबघाईला आली तर यामध्ये सामान्य शेतकरी, सामान्य मजूर हा संपूर्ण देशोधडीला लागणार आहे आणि अशा पद्धतीचं कार्य आपल्याकडनं होऊ नये एवढं विचार करण्याच्या ऐवजी सातत्यानं 10 वर्षात एकदाही त्यांना वाटलं नाही की या संस्थेवरती आपण करू नये. शेवटी सुद्धा त्या ठिकाणी सोलापुरात आले आणि 4 दिवसात तुम्हाला आनंदाची बातमी देईल अशा पद्धतीने सांगितलं. 14 जूनला रात्री आमच्या सर्व संचालकांना, आमचे व्हाईस चेअरमनपासून सगळ्यांना आतमध्ये नेऊन पकडून आतमध्ये घातलं आणि त्या ठिकाणचे 2000 पोलीस यंत्रणा घालून अतिशय निर्दय अशा पद्धतीनं आपल्या कामगारांना, अनेक लोक या ठिकाणी कोरोनाचे पण त्या ठिकाणी कामगार आहेत, त्यांनी पाहिलंय की त्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मुलांना रात्रीच्या रात्री ओढून ताणून त्या ठिकाणी घेऊन गेले आणि ते चिमणी पाडण्याचं काम केलं. अतिशय दुष्ट अशा पद्धतीचं हे काम त्या ठिकाणी केलं गेलं आणि आज त्या ठिकाणी सांगतात की कायद्यामध्ये कोर्टाचा निर्णय होता आणि म्हणून ही आम्ही चिमणी पाडली. माजी मंत्री सुभाष देशमुख यांना माझं आव्हान आहे की त्यांनी एकही कोर्टाची ऑर्डर दाखवावी की ज्यामध्ये चिमणी पाडावा अशा पद्धतीची ऑर्डर आहे. या उलट एअर एव्हिएशन न्यू दिल्लीचा ऑर्डर होती की यामध्ये कारखाना म्हणतो त्याप्रमाणे NTPC ची चिमणी पण आडवी येते आणि नुसत्या कारखान्याची चिमणी काढून उपयोग नाही तर 16 अडथळ्यामध्ये NTPC ची चिमणी काढावी लागणार आहे आणि म्हणून जोपर्यंत आपण ह्यामध्ये योग्य निर्णयाला येऊ शकत नाही तोपर्यंत आपण यावरती कोणतीही कारवाई करू नका असा संपूर्ण ऑर्डर ही एअर एव्हिएशनचे चेअरमन यांनी त्या ठिकाणी दिलेली असताना त्याकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी फक्त नगरपालिकेचा बांधकाम परवा नाही या कायद्याखाली त्यांनी ती चिमणी रातोरात पाडली. वास्तविक पाहता पुन्हा आपण कोर्टात गेलो, जवळजवळ 7 ते 8 वेळा हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाचे स्टे आपल्याला होते, यावेळेसही हायकोर्टाची आपल्याला स्टे दिला गेला असता, परंतु 20 तारीख होती पण 20 तारखेपर्यंत जे हे सुभाष देशमुख आहेत, माजी सहकार मंत्री,
ज्यांनी कॅबिनेट दर्जाचे हे मंत्री त्यांनी वास्तविकता सहकार कसा टिकला पाहिजे, कशा पद्धतीने वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी जी ऑर्डर ज्याच्या मध्ये शिंदे साहेब असताना हे विमानतळ चालू होऊ शकत नाही ह्याला मर्यादा आहेत. एकीकडे ह्या रनवेच्या एका साईडला साखर कारखाना आहे, दुसऱ्या साईडला शहराची लोकवस्ती आहे आणि अशा पद्धतीने